जे काही हवंय हो ते झी फाय ऍप झी पुर फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्रीमध्ये पहा तेव्हाही पुढे तू का परफेक्शनिस्ट आहेस हे आज आम्हाला या ठिकाणी तमाम घरांना पुन्हा एकदा कळलं तेव्हा सत्तरी जोरदार हे गाणं लिहिणं किंवा गीतं लिहिणं हे कसं काय म्हणजे कधी कितवीत खूप लहान असल्यापासून सुरू झालं एक होते झाड नाव त्याचे माळ उंच उंच जाते जणू गगनाला भिडते गोड त्याची फळे नाव त्यांचे शहाळे अशी माझी पहिली कविता होती <laughs> त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी करून बघितल्या गाणं शिकले काही काळ इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला आय एन टीचं बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळवलं आणि प्रत्येक वेळेस ती ती गोष्ट मी जीव लावून करायचे आणि जवळपास ठरलेलं असायचं की बस आता आता ठरलं म्हणजे आता मी ॲक्ट्रेस मी तर एन एस डीलाच चालले वगैरे इतपत माझं ठरलेलं असायचं आणि काहीतरी गोष्ट व्हायची आणि प्रवाह बदलायचा सगळ्यात मोठे थँक्स अर्थातच आईबाबांना कारण त्यांनी ती ती गोष्ट करू दिली तर आज जेव्हा मी चित्रपट लिहिते गाणी लिहिते मालिकांचे संवाद लिहिते तर ह्या सगळ्या गोष्टींचं पाठबळ कुठेतरी शिकलेलं वाया जात नाही म्हणतात तसं ते येतं सोबत तुम्ही खरंच छान म्हणालात की झी मराठी ज्यांची सुरुवात करून देतं ते खरंच कधी नंतर मागे वळून बघत नाहीत कळत नकळत पासून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोचला आहे आणि छान या मंचावरती का वाटतं आहे कारण ज्या दोन माणसांमुळे मी एक खरं तर म्हटलं तर ह्या क्षेत्रात आले किंवा उभी राहिले ती दोन्ही माणसं आज माझ्या बाजूला बसलेली आहेत <laughs> वैशाली सामंत आणि निलेश मोहरीर आणि आज ह्या दोन माणसांच्या बाजूला बसून मी जी मराठी सोबत हे हा कार्यक्रम करू शकते याचा मला प्रचंड आनंद होतो आहे माझ्या घरनं कोणीही या इंडस्ट्रीत नव्हतं आणि इंडस्ट्रीत यावं मुलीने वगैरे असं अजिबात नव्हतं घरात अभ्यास करायचा एवढंच घरच्यांच्या आग्रहाखातर अभ्यास केला मी मास्टर्स केलं फिशरी सायन्समध्ये परंतु नंतर म्हटलं आता मला मात्र गाणं करायचं आहे म्हणजे जीवापासून लोकांना वैशाली सामंत माहीत झाली परंतु त्याच्या आधी जवळजवळ आठ वर्ष कव्हर कवरवर्शन्स किंवा लताबाईंसारसाठी जे एक डमी गाणं असतं ना की जे रिलीज होत नसतो आपला आवाज परंतु ती खूप छान प्रॅक्टिस असते की आपण एखादं गाणं गातो आहे आणि त्यानंतर एक असा आवाज ते गाणं गातो की जो ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे मग त्याच्यात आणि आपल्या गाण्यात काय फरक आहे तर ह्या सगळ्या स्टेप्समधनं जात जात माझ्या मी माझं पहिलं गाणं आलं हेच परत म्हणेन की सच्ची लगन से आप कोई बात करते हैं तो आपको रिझल्ट तो मिलना ही आहे आज ना कल तर याच तत्वावर मी अजूनही पुढे जाते मला अजून नवीन काहीतरी गायचं आहे नवीन प्रयत्न करायचा आहे नवीन प्रयोग करायचा आहे थँक्यू